राज्य में सही तरीके से बारिश न होने के कारण किसानों को भारी मात्रा में नुकसान हुआ है। इसी बीच बैंक द्वारा मनमानी ढंग से भेजी जा रही कर्ज पूर्ति हेतु नोटिस जल्द से जल्द रोकी जाए, ऐसा प्रतिपादन पूर्व मंत्री अनिल देशमुख ने राज्य सरकार से किया है, जहां उन्होंने मांग की है कि डिस्ट्रिक्ट सेंट्रल सहकारी बैंक द्वारा चलाई जा रही नीलामी को राज्य सरकार द्वारा नकेल कसी जाए। आज आपण पाहत अनेक महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये समाधानकारक पाऊस नाही आहे, अनेक भागामध्ये महाराष्ट्राच्या पेरण्या झाल्या नाहीत, आजसुद्धा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे ती टँकरच्या माध्यमातून आज पाणी पुरवठा करावा लागत आहे। आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना ज्या नोटीस ज्या बँकेच्या माध्यमातून दिल्या आहेत त्या सरकारने थांबवल्या पाहिजे। आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये तर आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्यांनी तर मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांचे लिलाव काढले होते, जमिनीचे लिलाव काढले होते, मोठ्या मोठ्या जाहिराती लावून त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव काढले होते, ते आम्ही थांबवले। पण अजूनही त्या आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये अजूनही डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना नोटीस देण्याचं काम चालू आहे। असं आहे की शेतकरी पहिलेच अडचणीत आहे, कापसाला शेतकऱ्यांना कापसाचा भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही, आर्थिक अडचणीत आहे, आणि अशा या अडचणीच्या काळामध्ये परत शासनाने अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास देणं हे योग्य नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीची कारवाई राज्य शासनाने पुढाकार घेऊन थांबली पाहिजे।